नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर निर्मित असलेल्या पहिल्या वहिल्या हिंदी गाण्याची. चला झलक बघूयात काय आहे आणि कसं आहे हे पहिलं हिंदी गाणं. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. पाहिलंय हे गाणं उपलब्ध आहे सचिन हावळे पाटील यांच्या चॅनलवरती. हे गाणं उपलब्ध आहे आणि या चॅनलवरती या गाण्याचा संपूर्ण भाग हा उपलब्ध आहे आणि त्याची लिंक्स आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो आहोत. तर म्हणजे या गाण्याच्या संदर्भाने सांगायचं असं आहे की सचिन हावळे पाटील, मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत गेली कित्येक वर्ष सचिन हावळे पाटील हे काम करतायत मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये. जेव्हापासून उपोषण, लाठीचार्ज आणि या सगळ्या घटना घडल्या त्या दिवसापासून सावलीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत हे सचिन हावळे पाटील हे आपल्याला दिसतात. मंडळी, मध्यंतरी 13 दिवसांचा राज्यव्यापी आणि भरमसाठ सभा असलेला दौरा आपण पाहिला. या दौऱ्यामध्ये स्वतःची गाडी घेऊन सचिन हावळे पाटील या संपूर्ण दौऱ्यामध्ये होते. इतकंच नाही तर जी मनोज जरांगे पाटील यांची गाडी होती त्या गाडीच्या अगदी बॅकसीटवर सचिन हावळे पाटील हे कायमस्वरूपी सावलीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत होते. मंडळी, पुष्पवृष्टी होत असताना बऱ्याचदा त्या जेसीबीजमधनं जी पुष्पवृष्टी होत होती त्यामध्ये बारीक छोट्या छोट्या आकाराचे खडे जे फुलांच्या समवेत येतात असे खडे हे बऱ्याचदा लागल्याच्या किंवा अंगावर आल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. आता या कुणी खडे मारलेले नाही आहेत किंवा फेकलेले नाहीत, ते फुलांच्या सोबत ते बारकाले खडे आलेले होते आणि असे खडे हे डोक्याला लागले, डोळ्यांना लागले आणि त्यामुळे बऱ्याचदा सचिन हावळे पाटील यांना इजा देखील झाल्याचं त्यांनी त्यांच्या वैयक्तिक बोलण्यामधनं सांगितलं. तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आणि मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन, त्यांनी उभा केलेला लढा आणि त्या लढ्याच्या दरम्यान काय काय गोष्टी घडल्या याची क्षणचित्र ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेली आहे. सचिन हावळे पाटील याचं हे निर्माते आहेत आणि स्टॉक फुटेज हे आपल्या मराठी एक्सप्रेस चॅनलसाठी जे त्यांच्या सभा रेकॉर्ड करण्यात आल्या त्या सभेंसाठी आपण आपल्या प्रतिनिधींनी ज्या सभा रेकॉर्ड केल्या त्या सभांच्या माध्यमातून काही फुटेजेस घेण्यात आलेले. तसंच बीड येथील प्रसिद्ध छायाचित्रकार शिवराज माने यांच्या प्रोफाईलवरून, त्यांच्या फेसबुक हँडलवरून, यूट्यूब हँडलवरून जे व्हिडिओज प्रसिद्ध करण्यात आले, शिवराज पाटील यांनी असंख्य सभा ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या कव्हर केलेल्या आहेत. त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून असंख्य दृश्य त्यांनी कव्हर केलेली आहेत. मंडळी, 14 तारखेची अत्यंत भव्य दिव्य अशी सभा ही शिवराज यांनी खूप शिताफीने, खूप उत्कृष्ट पद्धतीने कॅप्चर केलेली होती आणि त्यातले काही दृश्य ह्या गाण्यांमध्ये वापरण्यात आलेले. सौजन्य आहे शिवराज पाटील यांचं. तर या गाण्यामध्ये आपण मराठी एक्सप्रेस चॅनलसाठी जे सभा शूट केल्या आहेत, रेकॉर्ड केल्या आहेत आणि जी इंटरव्ह्यू बाईट्स रेकॉर्ड केले आहेत त्याचे देखील काही अंतर्भाव यामध्ये घेण्यात आलेले आहेत, त्याचे काही दृश्य यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. तर हे गाणं आहे जे काल रात्री रिलीज झालं आहे आणि रिलीज झाल्यापासून प्रचंड प्रतिसाद मराठा समाजाकडनं, मराठा बांधवांकडनं या गाण्याला मिळतो आहे आणि त्याच संदर्भातला हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, हे गाणं स्वतः आम्ही शरद शिंदे म्हणून या गाण्याचं एडिटर म्हणून काम केलेलं आहे, त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी अमोल जाधव तसेच दीपक दळवी तसेच इतर प्रतिनिधींनी या कार्यक्रमाच्या, मनोज जरांगे पाटील यांच्या सभांच्यासाठी शूट
शूटिंगचं काम पूर्ण केलेलं आहे, छायांकनांचं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्या मधील काही महत्त्वाचे दृश्य, काही महत्त्वाचे शॉट्स हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत. तर मराठी एक्सप्रेसच्या स्टुडिओमध्ये या गाण्याचं एडिटिंग झालेलं आहे आणि याचं छायांकन देखील मराठी एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे. काही छायांकनाच्या दृश्यांचा भाग हा शिवराज पाटील यांच्या फेसबुकवालवरनं घेण्यात आलेला आहे. सहभार याचे सौजन्य ज्या क्लिप्स शिवराज पाटील यांच्या घेतलेल्या आहेत त्याचं सौजन्य शिवराज यांचं आहे. तर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. सचिन हावळे पाटील याचे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, शिवाय त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरनं हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्याही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच सचिन हावळे पाटील यांच्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही तिकडे पाहू शकता. धन्यवाद.